नमस्कार आज सामनाथच्या स्टुडिओमध्ये माननीय उद्धव ठाकरे उपस्थित आहेत उद्धव ठाकरे यांच्या आपण अनेक मुलाखती घेतल्या आपण पाहिल्या आणि वाचल्या पण उद्धव ठाकरे यांच्याशी आपण आतापर्यंत बोलत होतो ते शिवसेनेचे पक्षप्रमुख म्हणून या देशातले एक प्रमुख राजकीय नेते म्हणून पण आज आपण त्यांच्याशी बोलतोय तर महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री म्हणून आणि त्यांनी सूत्र हाती घेतल्यापासून महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदाची आधी आणि नंतर ज्या काही नाट्यमय अशा घडामोडी झालेल्या आहेत भविष्यात काय होणार आहे आणि हे सर्व घडत असताना राजकीय पटावर नक्की कोणती प्यादी कशी हल्ली आणि हलवण्यात आली याविषयी आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया मला असं वाटतं आम्ही ज्या जागेत बसलेलो आहोत तिथे जर आपण खाली पाहिलं तर साधारण चित्र जे आहे हे बुद्धिबळाच्या पटाची जी घरं असतात त्याप्रमाणेच आहेत आणि उद्धवजी त्याच पटावरती बसून बहुतेक पुढल्या चाली खेळत असावेत असं सा मला सारखं वाटतं आहे मला खात्री आहे की कि लोकांच्या किंवा जनतेच्या मनात जे प्रश्न आहेत त्या आपण मुख्यमंत्र्यांना विचारू आणि ज्या प्रकारे माननीय उद्धवजी दिलखुलासपणे बोलतात त्याच त्यांच्या नेहमीच्या अंदाजात ते आपल्याशी बोलतील <coughs> उद्धवजी नमस्कार आणि जय महाराष्ट्र जय महाराष्ट्र आपलं स्वागत या सामनाच्या लहानशा स्टुडिओत पण संपूर्ण महाराष्ट्र आणि संपूर्ण देश आज आपण काय बोलणार आहात काय सांगणार आहात याकडे लक्ष ठेवून माझा पहिला प्रश्न असा आहे की आपण धक्क्यातून सावरलात का धक्का <laughs> मला बसला असं वाटतं का नाही मला असं वाटत नाही याचं कारण मी शिवसेना प्रमुखांचा पुत्र ज्यांना धक्के द्यायचे अनेकांनी प्रयत्न करून पाहिले पण कोणालाच ते जमलं नाही किंबवना शिवसेना प्रमुखांनी जे धक्के अनेकांना दिले त्यातनं ते लोक अजूनही सावरलेले दिसत नाही हे क्षेत्र असं आहे की याच्यामध्ये धक्का किंवा धक्काबुक्की या गृहीत धरून चालायचे असतात मग अशी आपण सुरुवात करताना बुद्धिबळाच्या पटाचा एक उल्लेख केला बुद्धिबळ हा बुद्धीने खेळायचा खेळ नक्कीच आहे पण त्याच्यामध्ये विविध जी काय सोंगट्या किंवा काय म्हणतात प्यादी हत्ती घोडे राजा राणी उंट ह्या प्रत्येकाच्या चाली जर का आपण लक्षात घेतल्या तर मला नाही वाटत बुद्धिबळ खेळणं हे कठीण आहे उद्धवजी बुद्धिबळ हा एक प्रतिष्ठित खेळ आहे आणि खरोखर तिथे बुद्धिपणाला लावायला लागते पण महाराष्ट्रामध्ये हा खेळ जो आहे बुद्धीचा याला षडयंत्र आणि कारस्थानाचं स्वरूप झालं आणि ते तुम्ही उधळून लावलं हा धक्का अनेकांना बसलाय असा माझा सांगण्याचा हेतू आहे कारण आपण मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली हाच मोठा धक्का होता असं वाटत नाही का मुख्यमंत्रीपद स्वीकारणं हे हा माझ्यासाठी धक्का जरी नसला तरी माझं हे स्वप्न कधीच नव्हतं अत्यंत प्रामाणिकपणाने हे मी कबूल करतो की मी शिवसेना प्रमुखांचं जे एक स्वप्न मग त्याच्यामध्ये सामनाची निर्मिती असेल शिवसेना पुढे नेण्याचं असेल आणि माझ्यापुरतं म्हणाल तर मी म्हणजे स्वतः उद्धव यांनी त्याच्या वडिलांना दिलेलं वचन त्या वचन पूर्ततेसाठी मी कोणत्याही थराला जायचं ठरवलं होतं पण आजही मी म्हणतो की माझं मुख्यमंत्रीपद ही वचनपूर्ती नाही तर ते वचनपूर्तीच्या दिशेने टाकलेलं एक पाऊल आहे आणि ते पाऊल त्या दिशेने टाकताना मी मनाशी ठरवलेलं आहे की कोणत्याही लागलं तरी जायचं पण मी माझ्या वडिलांनी दिलेलं वचन मी पूर्ण करणार पण या धक्क्यातून सावरलाय का धक्के अनेक प्रकारचे असतात लोकांना हे पटले की नाही पटले आवडले की नाही आवडले हा महत्वाचा भाग आहे आतापर्यंत मला असं वाटत अनेकदा मी त्याच्यावरती बोललेलो आहे आणि जनतेला पुरेसं कळलेलं आहे वचन देणं आणि वचन निभावणं तो वचन भंग झाल्यानंतर साहजिकच एक दुःख आहे एक राग आहे कशासाठी हे सगळं केलं गेलं का वचन दिलं गेलं आणि का वचन मोडलं गेलं आणि मग वचन मोडल्यानंतर माझ्याकडे दुसरा पर्याय नव्हता हो पण या धक्क्यातून तुमचा पंचवीस वर्षाचा साथीदार असलेला भारतीय जनता पक्ष सावरलाय का मला माहिती नाही त्यांनी जर का वचन पाळलं असत काय झालं असत असं काय मी मोठ मागितलं होतं आकाशातले चांद तारे मागवले मागितले होते का, काय मागितलं होत मी तर त्यांच्याकडे लोकसभा निवडणुकीच्या आधी ज्या आमच्या काही वाटाघाटी झाल्या तेव्हा जे काय ठरलं होतं तेवढंच तेवढंच मागितलं होतं म्हणजे त्यांनी तुम्हाला धक्का द्यायचा प्रयत्न केला आणि त्यांना उलटा धक्का दिला नाही म्हणून मी म्हटलं ना की याच्यात धक्का आणि धक्का बुक्की हे आलंच ही धक्काबुक्कीच झाली आहे महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये पण अशा धक्काबुक्की कधीच झाली नव्हती पण ह्याच्यामध्ये धक्का देणं आणि बुक्का देणं या दोन्ही गोष्टी आल्या धक्का कोणी खाल्ला आणि बुक्का कोणाला मिळाला देश बघतोय तुमचा शब्द माननीय बाळासाहेबांना होता ती शब्दपूर्ती ती वचनपूर्ती तुम्ही केलीत असं आता सांगितलं नाही त्या वचनपूर्तीच्या दिशेने टाकलेले माझं पहिलं पाऊल आहे अशी किती पावलं आपण टाकणार जेवढी टाकावी लागतील तेवढी टाकीन पण मी शिवसेना प्रमुखांचा शिवसैनिक मुख्यमंत्री पदावरती बसवणार हे माझं वचन आहे आणि त्या दिशेने मी टाकलेलं पहिलं आहे अरे वा पण हे करण्यासाठी तुम्हाला तत्वाला आणि ठाकरे कुटुंबाच्या परंपरांना मुरड घालावी लागली असं वाटत नाही आहे नक्की आहे हां पण शेवटी कसं होतं की शिवसेना प्रमुखांनी आयुष्यात कधी कोणतं सत्तेचं पद स्वीकारलं नाही माझी तशी इच्छा नव्हती अजिबात नव्हती पण जेव्हा असं माझ्या लक्षात आलं की ज्यांच्यासोबत आपण आहोत किंवा होतो त्यांच्यासोबत राहून मी त्या दिशेने जाऊ शकत नाही आणि वेगळी दिशा जर का मला स्वीकारायची असेल आणि तेव्हा जर का मला ही मोठी जबाबदारी स्वीकारण्याखेरीज पर्याय नसेल तर माझा नाहीराज होता तेवीस जानेवारी हा माननीय बाळासाहेबांचा जन्मदिवस तो नवीन नाहीये महाराष्ट्रामध्ये आपण तेवीस जानेवारी जन्मदिवस का हा काही नवीन नाही नाहीये हा त्यांच्या जन्मापासूनच आहे पण हा जन्मदिवस या वेळेला वेगळा वाटला का आहे नक्कीच वाटलं मी लहानपणापासून हे सगळं वातावरण पाहत पाहत मोठा झालेलो हो। आहे त्या काळामध्ये शिवसेना प्रमुखांना भेटायला मग जेव्हा ते नंतर नंतर सगळ्यांना भेटू शकत नव्हते तेव्हा त्यांच्या नुसत्या दर्शनासाठी मातोश्रीवरती होणारी अलोट गर्दी पहाटेपासून शिवसैनिक यायचे म्हणजे मला अजूनही आठवत आहेत डोंबिवलीचे ते आमोणकर होते त्याच्यानंतर असे अनेक शिवसैनिक जे पहाटेपासून यायचे गर्दी करून राहायचे आणि तेव्हा शिवसेना प्रमुखसुद्धा त्या ऐन उमेदीच्या वयात होते सगळ्यांना भेटायचे मी वेगळा या अर्थाने म्हणतो आहे की तुमची शब्दपूर्ती वचनपूर्ती झाल्याचा हा दिवस होता आणि मातोश्रीवरती मुख्यमंत्री राहत होते या अर्थाने म्हणतोय हा हा वेगळा होता का तेवीस जानेवारी मातोश्री आणि शक्ती मी सत्ता नाही म्हणत शक्ती ह्या दोन्ही गोष्टी एकत्रित नेहमीच राहिलेल्या आणि नेहमी राहतील सत्ताप्राप्ती किंवा सत्तेत आपण येणं हा एक वेगळेपणाचा अनुभव नक्की आहे आणि होताच आणि म्हणून मी मगाशी जे बोललो की मातोश्री आणि शक्ती ह्या एकत्रित जाणाऱ्या दोन गोष्टी आहेत असं काही नवीन घडले असं मला वाटलं नाही कारण ती गर्दी तो सगळा जल्लोष हा लहानपणापासून मी पाहत आलेलो आहे पण राज्याची सत्ता त्या वास्तूत आली आली आता मी जेव्हा फोन करतो अनेकदा नेहमीप्रमाणे <clears throat> तेव्हा मातोश्री या एका शब्दामध्ये आम्ही समाधान पावत होतो आता तिथून आम्हाला ऐकायला येतं मुख्यमंत्र्यांचे निवासस्थान हे शिवसैनिकांचेच कर्तृत्व आहे माझं तेच म्हणतोय की हे हे ह्याच्यात माझं कर्तृत्व शून्य आहे हे जे काय ऐश्वर्य आहे जे काय वैभव वै। आहे हे शिवसेना प्रमुखांची माझ्या माची ची, ची सगळी पुण्याई आणि शिवसैनिकांचा अपार प्रेम आणि श्रद्धा ह्याच्यात माझं कर्तृत्व शून्य आज जर मा साहेब असतात तर त्यांना काय वाटलं असता असा विचार तुम्ही कधी करता <laughs> मुख्यमंत्री म्हणून उद्धव मा कशाला जरी बाळासाहेब साहेब तर आहेत साहेब राजकारण होते त्यांना असं वाटलं असतं की अरे बापरे ह्याला झेपेल की नाही बर मग ती जी एक माच्या बाबतीत मातृसुरभ हे आपल्या मुलाबद्दलची एक भावना असते ती नक्कीच असते आणि त्याचबरोबरीने एक कौतुकी असतं नक्की नाही झेपेल की, की नाही हा प्रश्न महाराष्ट्रात अनेकांना पडला होता जेव्हा तुम्ही शिवसेना पक्षप्रमुख पदाची सूत्र घेतलीत तेव्हाही हाच प्रश्न अनेकांना पडला होता पण आपण नुसतं झेपून घेतलं नाही तर झेपावलात आणि आतासुद्धा मुख्यमंत्रीपदाची शपथ घेताना किंवा त्याच्या आधीसुद्धा झेपेल की नाही हा प्रश्न ज्यांना पडला होता त्यांना तुम्ही तुमच्या कामानं उत्तर देत आहे तुम्हाला कधी हा प्रश्न पडला होता का झेपेल की नाही नाही मी जे काय करतो ते तळमळीने करतो मनापासून करतो कोणतीही जबाबदारी घ्यायची तर तिच्या खोलवर जाऊन अभ्यास करायचा आणि त्या जबाबदारीतून चांगल्यात चांगलं काय करता येईल हाच माझा नेहमीचा प्रयत्न आहे आणि तो आताही आहे आणि राहणार महाराष्ट्राचे राजकारण आहे किंवा आहे काहीचं बिघडलं काहीच घडलं आपण समाजाने आहात का मी घडवणार आहे बिघडवणार नाही आणि कोणाचं बिघडलंय असं वाटत असेल तर त्यांनी ते स्वतःहून बिघडून स्वतः मी नाही बिघडवलं कोणी बिघडवलं असं वाटतं आपल्याला नाही ज्यांचं बिघडलं असेल त्यांनी स्वतःहून ते स्वतः लोकसभा ते जर का जसं ठरलं तसं घडलं असतं तर आज मी आपल्यासमोर मुख्यमंत्री म्हणून बसलो नसतो मी माझा नेहमीचा जो काय आहे आणि राहणार तो तेवढाच राहिलो असतो आणि तेवढाच तुमच्या समोर आलो असतो उद्धवजी लोकसभा निवडणुकीपूर्वी एक चित्र असं होतं स्पष्ट की शिवसेना स्वतंत्रपणे निवडणुका लढायला सामोरी जाते तशी आपण तयारी केली आणि त्यानंतर अचानक देशाने पाहिलं की अमित शहा आपल्याला भेटायला आले आणि आपण अमित शहाच्या प्रचंड प्रेमात पडला जे करायचं ते दिलखुलास करायचं चोरून मारून करायचं नाही त्या काळामध्ये हेच तर मी सांगतोय ना ते की ते समोरून आले मलाही असं वाटलं की ठीक आहे वर्षानुवर्षाची आपली युती आहे पिढी बदलली कदाचित थोडंसं इकडे तिकडे झालं असेल पण पुन्हा जर का संबंध सुधरत असतील आणि आपलं उद्दिष्ट आणि ध्येय एक असेल तर मार्ग धुंडाळत बसण्यापेक्षा झालं गेलं विसरून जाऊन नवीन सुरुवात करायला काय हरकत आहे पण नवीन सुरुवात फार उचलेली दिसत नाही तेवढ्यापुरती तर ती होती कारण तेव्हाही आपण बघितलं असाल की मी अगत्याने मला बोलवण्यात आलं आणि मी प्रेमाने गेलो होतो अहमदाबादला गेलो होतो अमितजींचा अर्ज भरताना त्याच्यानंतर वाराणसीला गेला वाराणसीला गेलो होतो नरेंद्रभाईंचा अर्ज भरताना म्हणजे मी कुठेही माझ्या मनात कुठेही पूर्वीचा तो काय एक, एक किंतू परंतु किंवा असं काही किलमिश मी ठेवलं नव्हतं महाराष्ट्र किंवा देशाने आणि हो त्या पलीकडे जाऊन लोकसभेच्या प्रचारामध्ये सुद्धा युतीचा प्रचार केला विधानसभा निवडणुका जेव्हा आल्या तेव्हा जागा वाटपामध्ये थोड्याशा कटकटी झाल्या हे सगळ्यांनी पाहिलं आपण सुद्धा दोन पावलं मागे गेलात आणि युती टिकवली आणि हिंदुत्वासाठी हिंदुत्वासाठी आपण आणि विधानसभा निवडणुकीच्या प्रचारच्या सभेत आम्ही असं पाहिलं की, पाहिल। की प्रधानमंत्री नरेंद्र मोदी जी आपला उल्लेख मेरा छोटा भाई मला तेवढं पुरेसं होतं आपण त्यांचे छोटे भाई झाला होता अर्थात वयाने मोठ्या माणसाचा मोठा भाऊ कसं होणार तरी ते नातं टिकलं नाही हे दोन्ही दोन्हीकडनं टिकवण्याचा प्रयत्न झाला पाहिजे होता माझ्याकडनं मी तो शेवटपर्यंत टिकवण्याचा प्रयत्न केला आणि देवेंद्र तर तुमचा उल्लेख माझे मोठे भाऊ असेच करत होते हो दोन भावाच्या मध्ये माझे मी कातरीत पकडलं गेलो हो पण ही भावबंदकी का झाली मग एक प्रकारे महाराष्ट्रानं चांगली चाललेलं एक घर होतं त्यात भावबंदकीचं सुद्धा चित्र पाहिलं ही नाती अशी का तुटली तटा मी आजही सांगतो की शिवसेना ही महाराष्ट्रातल्या भूमिपुत्रांच्या न्याय हक्कासाठी जन्माला आली मराठी माणसासाठी आली त्यानंतर शिवसेना प्रमुखांना जेव्हा लक्षात आलं की देशामध्ये हिंदूंवरती गंडांतर येते तेव्हा शिवसेना प्रमुखांनी हिंदुत्वाचा अंगीकार केला तो अंगीकार केल्यानंतर शिवसेना आणि भारतीय जनता पक्ष म्हणजे कदाचित देशातली पहिली निवडणूक एकोणीसशे सत्त्याऐंशी साली पोटनिवडणूक जी पार्लची जिंकली शिवसेनेनी ती पहिली निवडणूक असेल हिंदुत्वाच्या मुद्द्यावरती लढली नाही जिंकली गेली मग भारतीय जनता पक्ष सोबत आला त्याच्यानंतर जे काय घडलं मग रथयात्रा असेल वगैरे 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 करत दोन समविचारी पक्ष एकत्र आले हिंदुत्वावरती आले आणि हिंदुत्वावरती आल्यानंतर आमचं जे हिंदुत्व आहे त्याच्यामध्ये वचन देणं आणि वचन फाळणं ह्यालासुद्धा अपार महत्त्व आहे ते जर का मोडलं जात असेल तर ते ते हिंदुत्व मी काय स्वीकारायला तयार नाही आज हिंदुत्वाचं काय झालंय आम्ही ठाम होत आमच्या मुद्द्यावर तुम्ही कोणतीही गर्जना न करता की मी पुन्हा येईन सत्तेवर आलात पण ही जी वेळ आहे ही आधी ठरली होती का सत्तेवर येण्याची अशा प्रकारे म्हणजे काय कारण जे पुन्हा येईन पुन्हा येईन सांगत होते ते कधीच आले नाहीत आले आणि निघून गेले ऐंशी तासात आणि तुम्ही सत्तेवरती आलात म्हणजे ज्या प्रकारचं राजकारण महाराष्ट्रात घडलं मी येईन असं कधी बोललेलं नव्हतं आणि मी येईन असं मला आणि जनतेलाही वाटलं नव्हतं आणि तसं पाहिलं मी तेच म्हणतो तर तसं पाहिलं तर इथे या खुर्चीत बसण्याची मी कधी माझी महत्वाकांक्षी मा व्यक्त केली नव्हती किंवा स्वप्नातही पाहिले नव्हतं याचा अर्थ जे काय आपण वागतो त्याला तुम्ही श्रद्धा म्हणा अंधश्रद्धा म्हणा कोणतरी बघत असतं ही मोठी जबाबदारी माझं तर मत किंवा मत कशाला हे आहेच देशात अनेक राज्य आहेत पण हे जे मुख्यमंत्रीपद आहे हां ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्राचं मुख्यमंत्रीपद आहे आणि त्याच्यावरती अनपेक्षितपणाने मला बसवलं गेलं ही बसवलं जाणारी शक्ती जी आहे तिचे आशीर्वाद आहेत बाकी दुसरं काय नेहमी असं म्हणतात की ही जी महत्वाची पद आहेत ही काटेरी खुर्ची असते किंवा काटेरी मुकुट असतो तुम्हाला असं वाटतं का मला नाही वाटत तसं ह्याचं कारण असं की काटेरी काटेरी तसं असतं पण त्या काटेरी झाडालाच गुलाब पण येतो आणि गुलाबाचा गुलकंद हा अनेकांना ज्याला बद्धकोष्ट असतो त्यांच्यासाठी उपचार पण असतो ठाकरे हे कधी सरकारी पदार कधीच बसले नव्हते किंबहुना महाराष्ट्राची किंवा देशाची अशी धारणा होती की ठाकरे हेच एक सरकार आहे हो पण आता ठाकरे था था हे मंत्रालयातलं सरकार बनलेलं आहे ठाकरे सरकार बनवल्या मंत्रालयातून आपण आता राज्य करत आहे आणि अजूनही लोकांचा विश्वास बसत नाही की खरोखर उद्धव ठाकरे जाऊन तिथे बसून काम करत आहे किंवा मुख्यमंत्री झाले काम होतं एवढं तरी काम होत आहे की उद्धव ठाकरे मुख्यमंत्री होतील किंवा ठाकरे मुख्यमंत्री होतील yeah. आणि राज्याचं नेतृत्व करतील हे स्वप्न होतं महाराष्ट्राचं अजूनही काही लोकांना असं वाटतं आणि असं बोलून दाखवतात की उद्धव ठाकरे हे ॲक्सिडेंटल चीफ मिनिस्टर आहे असतील पण मग अशी जे आपल्या वाक्यात आलं की महाराष्ट्राचं स्वप्न होतं हो हे असं स्वप्न एखाद्याच्या बाबतीत जनतेने पाहणं हे किती जन्माचं भाग्य मला माहीत नाही हे पूर्वसंचित आहे की जो स्वतः स्वप्न न बघता जनतेने स्वप्न बघितलं आणि ते अनपेक्षितपणे अनाकलनीय पद्धतीने मूर्त स्वरूपात आलं आजपर्यंतची जी, जी एक आमची परंपरा होती की स्वतः बाळासाहेबांनी जाहीर केलं होतं की त्यांनी एकही निवडणूक कधी आयुष्यात लढली नाही लढवणार नाही निवडणूकच लढवणार नाही तर सत्तापदाचा प्रश्नच येत नाही पण तरी देखील त्यावेळेला त्यांच्यावरही टीका झाली तुम्ही बाहेरून राहून बोलता स्वतः करून दाखवा ठीक आहे आता स्वतः करून तुम्हाला म्हणजे नाही बसलो तरी टीका ती झालेलीच आहे मग आता स्वतः बसून तुम्हाला करूनच दाखवतो मनमोहन सिंग हे या देशातले उत्कृष्ट प्रधानमंत्री होते त्यांनी दोन टर्म प्रधानमंत्रीपद अशा पद्धतीनं सांभाळलं की देशाला आराजकाच्या खाईतून बाहेर काढलं आर्थिक खाईतून बाहेर काढलं मंदीतून बाहेर काढलं आणि त्यांचाही उल्लेख ॲक्सिडेंटल प्राईम मिनिस्टर असा करण्यात आला होता हे मी आपलं फक्त सांगतो ज्यांच्याविषयी लोक फार अपेक्षा सुरुवातीला ठेवत नाहीत किंवा हे सांभाळतील नेतृत्व करतील त्यांच्याकडून देशाची सेवा सगळ्यात जास्त झालेली आहे आपलासुद्धा जे अशा प्रकारे उल्लेख करतात त्यांना ने मी नेहमी मनमोहन सिंग यांचं उदाहरण देतो पण मी त्यांच्या तुलनेत जरा जास्त बोलतो हे <laughs> महत्वाचं आहे ह्यासाठी आपल्याला जो त्याग करावा लागला आपण मग अशी उल्लेख केला की बाळासाहेबांनी कोणती निवडणूक लढली नाही आता मुख्यमंत्री झाल्यावर आपल्याला निवडणूक लढवावी लागेल आता आता आलो आपण निवडणूक कुठून आणि कशी लढणार किती सुद्धा रहस्यच ठेवणार आहात तुम्ही शेवटपर्यंत रहस्य नाही येत्या दोन चार महिन्यातच मला हा निर्णय घ्यावा लागेल आपल्याला ला विधानसभेतच जायला आवडेल की विधान परिषदेत जालो आपण मुळात आयुष्यामध्ये मी कधीही त्या इमारतीमध्ये मला नाही वाटत मुख्यमंत्री होण्याच्या आधी संपूर्ण आयुष्यात मी दोन चार वेळापेक्षा जास्त गेलो असेल तिथे आय जे गेलो सभागृहात गेलो तेच मुख्यमंत्री म्हणून हो म्हणजे असंही देशामध्ये अपवादात्मक परिस्थितीमध्ये झालं असेल की एखादी व्यक्ती जी तिकडे ये येण्याचं तिचं कधी स्वप्न नव्हतं ती येते तीच मुख्यमंत्री म्हणून तर आता ह्या सगळ्या गोष्टी ज्या आलेल्या आहेत मी नेहमी सांगतो की मी जबाबदारीतून कधी पळ काढलेलं नाही आणि काढणार नाही त्याच्यामुळे जे जे काय करता येणं शक्य असेल कोणालाही न दुखावता ते मी कर माझा प्रश्न आहे विधानसभेत जाणार की विधानपरिषदेत राहणार ताबोडतोबेने आता मला वाटतं विधानपरिषदे येतील विधानसभा म्हणजे कोणाला तरी जो निवडून आलेला असेल त्याला राजीनामा द्यायला लावून तर बघूया आता म्हणजे विधान परिषदेत जाणार विधान परिषदेमध्ये पेक्षा माझं मत असं आहे की आता ही जबाबदारी जी आलेली आहे ती जबाबदारी पार पाडण्यासाठी जर विधानसभेमध्ये कोणालाही न दुखवता हो परिषदेतून तिकडे जाऊ शकत असेल तर का नाही जायचं बर ते मागल्या दारातून या दारातून मी तर मिळून व्यवस्था आहेच ती म्हणजे मी कोणत्या दारातून आलेलो अस मी वरून पडलोय छपरातून आणखीन काय एक आरोप आपल्यावरून सातत्यानं होतोय तो आपल्या पूर्वीच्या मित्रांकडून आपन की हे सगळं करण्यासाठी आपण आपली तत्व सोडलीत आणि मुख्य म्हणजे हिंदुत्वाशी तडजोड केली मी काय धर्मांतर केले आणि तुम्ही म्हणाल तेच हिंदुत्व असं काय ब्रह्मवाक्य आहे की काय काय घटनेत लिहिले आहे असे की हे म्हणतील तेच हिंदुत्व त्याच्यामुळे आपण म्हणजे सर्वज्ञानी सर्वव्यापी परमेश्वर होता असा आव एकतर कोणी आणू नये आपण म्हणतात तेच खरं आणि बाकीचे म्हणतील ते झूट हे हास्यास्पद हा दावा आहे हा त्यांच्या पुरता त्यांनी त्यांच्या कार्यालयात करायला काय हरकत नाही सरकार स्थापन करताना तीन विचारधारा एकत्र आल्या अर्थात काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांची विचारधारा एकच आहे त्या वेगळ्या नाही आहेत म्हणजे दोन मुख्य जे टोकाचे प्रवाह होते दोन महिन्यापूर्वी ते प्रवाह एकत्र आलेले आहेत ह्याच्यात दोन भिन्न विचारधारा तीन विचार भिन्न विचारधारा धारा केंद्रामध्ये जे सरकार चालू आहे त्याच्यात आता किती पक्ष आहेत आणि त्यांचे किती किती विचार आहेत नितीश कुमार आणि भाजपची विचारधारा एक आहे का मेहबूबा मुफ्ती किंवा मुफ्ती मेहमद यांची विचारधारा एक होती का चंद्राबाबूची एक होती का ममता बॅनर्जी त्यावेळेला सत्तेत होत्या त्यांची विचारधारा एक होती का जॉर्ज फर्नांडिसची एक होती का रामविलास पासवान रामविलास पासवान आज आहेत त्या रामविलास पासवान आणि भाजपची विचारधारा एक आहे का आता कुठे झाली निवडणूक हरियाणा ना हरियाणा त्यांची विचारधारा झारखंड झारखंड त्यांची विचारधारा एक आहे का तर सगळं आपण झालं गेलं गंगेत मिळालं ते गंगाजल आणून घरात ठेवतो ना आपण किती नद्या त्या गंगेत मिळतात म्हणजे प्रवाह जो आता आहे एकत्र आलेला हा एका नाही ह्याच्यामध्ये एक महत्वाचा मुद्दा असा की विचारधारा आहेत ना आम्ही हिंदुत्ववादी आहोत आहोत आणि राहणार काँग्रेसची विचारधारा वेगळी आहे पण दोन्ही तिन्ही पक्ष किंबहुना या देशात जेवढे पक्ष आहेत असा वेगळी विचारधारा म्हणजे देशाचं हित राज्याचं हित ह्या विचारधारापेक्षा किंवा या, विचार या विचारापेक्षा कोणी वेगळा भिन्न आहे का आम्हाला नाही राज्याचं हित करायचं नाही देशाचं हित करायचं नाही देशात आणि राज्यात अराजक मागवायचं मागवायचं आहे आणि तरी आम्ही तुमच्या सोबत आहे जशी काश्मीरमध्ये जी विचारधारांची गफलत झाली होती तशी इकडे झाले का झालेली नाही म्हणजे काश्मीर मध्ये तर फुटीर वाद्यांशी सरकार बनवलं सरकार अतिरेक्यांसोबत चर्चा झालेली आहे महाराष्ट्रात तस झालेलं नाही कुठे झालंय काय विचारधारा वेगळी म्हणजे काय विचारधारा वेगळी आहे शरद पवार आणि सोनिया गांधी हे दोन वेगळ्या वेगळ्या पक्षांचे नेते आहेत कालपर्यंत आपण एकमेकांवर सगळे टीका करत होतो गेली ना आणि आज आपण सत्ता स्थापनेसाठी एकत्र आहात ह्याच्यावर भारतीय जनता पक्ष सातत्यानं टीका करते मी काय विचार करतो किंवा माझा प्रश्न असा आहे पक्ष फोडून माणसं तुम्हाला चालतात मग त्या पक्षाबरोबर हात मिळवलं तर काय फरक पडतो त्या पक्षातले मोठे मोठे नेते घेऊनच भारतीय जनता पक्षात सुद्धा प्रत्येक राज्यात कित्येक नेते असे आहेत की काँग्रेसमधले त्यांनी घेतलेले आहेत आणि त्यांना आमदार किंवा खासदार किंवा मंत्रिपदक किंवा इतर काही गोष्टी दिलेल्या आहेत ते सुद्धा त्या विचारधारेतलेच होते ना तिथे गेल्यावर शुद्ध होतात मग तेच आहे ही लॉन्ड्री तुमच्याकडेच आहे का आमच्याकडे वाल्याचं गंगाजल घेऊन शिंपडत फिरता सगळीकडे पण वाल्याचा वाल्मिकीकरणाची यंत्रणा त्यांच्यापाशी आहे असं तुमच्याकडे आहे का आमच्याकडे वाल्याची वाल्मिकी खरं म्हणजे हा वाल्मिकी ऋषींचा अपमान आहे Hmm. आणि वाल्याचा सुद्धा अपमान आहे कारण तो वाल्या प्रामाणिकपणाने जगत होता त्यांनी तपश्चर्या करून त्याचा वाल्मिकी झाला सत्तांतर करून नाही केलं त्यांनी तो सर या पक्षातनं त्या पक्षात गेला आणि वाल्याचा वाल्मिकी ऋषी नाही झाला वाल्मिकीनी ती तपश्चर्या केली आणि मग त्यांचं रूपांतर झालेलं आहे त्यांचं आता यांची सत्ता गेली तर पुन्हा हे सगळे काय होणार त्याच्यामुळे मला असं वाटतं की त्यांना वाल्या बोलणं हाच त्या याचा अपमान आहे वाल्मिकीचा वाल्मिकी ऋषींचा अपमान आहे हे सरकारच अनैतिक आहे असा त्यांचा शब्द आहे हे अनैतिक सरकार आहे नाही नैतिकच्या गोष्टी कोणी कोणाला शिकवायच्या कोणी कोणाला शिकवायच्या ह्या सगळ्या ज्या काही मी तुम्हाला गोष्टी सांगितल्या हो म्हणजे अगदी मोदींवरती टीका करणारे सुद्धा त्यांच्याकडे त्यांच्या वॉर्डात जाऊन मोदी प्रचार करतात ही नैतिकता रामविलास पासवान त्यांच्याबद्दल काय बोलले होते नितीश कुमार कशाला आत्ता बिहारमध्येच त्यांची लागलेली ते एकमेकांबद्दल काय बोलले तरी ते मांडीला मांडी लावून बसलेले आहेत नैतिकता तुम्ही शिकू नका नैतिकता पुतळे तुम्ही नाही देशाला आणि राज्याला शिकवण्याची यांच्याकडनं तरी शिकण्याची आणि शिकवण्याची अजिबात विशेषतः शिवसेनेविषयी आपण म्हणतो शिकवण्याची गरज अजिबात नाही अजिबात नाही मुख्यमंत्री म्हणून पहिली कॅबिनेट तुम्ही घेतली मुख्यमंत्री पहिली कॅबिनेट त्या क्षणी तुमच्या भावना काय होत हे अनुभव सगळे वेगळे अनुभव आहेत कारण तो कॅबिनेटचा जो हॉल आहे तो प्रचंड मोठा आहे आज त्याच्यामध्ये आपली पूर्ण कॅबिनेट बसते पूर्ण मंत्रिमंडळ बसतं पण सुरुवातीच्या पहिल्या कॅबिनेटमध्ये आम्ही इन मिन तीन म्हणजे मी आधी सहा असे सात मंत्री आणि बाजूला सगळे ते प्रशासकीय अधिकारी आता त्याच्यामध्ये एक गोष्ट मला खास नमूद करायचे की काही सरकारी मराठीतले शब्द आहेत हां हे मराठीतले शब्द हे कळून घेणं आणि मग कळतं अच्छा हे म्हणजे हे राजभाषा कोश राजभाषा कोश असेल किंवा सरकारी शब्द आहेत पण आता ते हळूहळू हळूहळू अंगवळणी पडते मुळामध्ये आपल्याला काय करायचं आहे हे स्पष्ट असलं तर मग अडथळे येत नाहीत हे जे आपण म्हणताय कॅबिनेटचा विषय तिथे गेल्यावरती आपल्या मनात असा विचार आला की सत्ता म्हणजे काय हे तुम्हाला तिथं लक्षात आलं का की आपण इथे बसून राज्य चालवू शकतो नाही मी प्रामाणिकपणाने सांगतो की सत्तेची खुर्ची ही माझ्यासाठी नवीन असली तरी सत्ता माझ्यासाठी नवीन नाही आहे आजपर्यंत शिवसेना प्रमुखांनी जी एक आ, सत्ता किंबहुना हुकमत गाजवली ती मी जवळून बघितलेली आहे आणि ती जनकल्याणासाठी त्यांनी ती राबवली त्याच्यामुळे हे मला काही नवीन नाही मंत्रालयातला पहिला दिवस तुमचा जो होता त्या दिवशी प्रचंड स्वागत तुमच्या तिकडे खूप खूप प्रचंड संपूर्ण मंत्रालय खाली उतरलं होतं मंत्रालयातले कर्मचारी आपल्यावरती पुष्पवृष्टी करत होते आपण खाली छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेस आणि इतर सगळे जी दैवत होती तुम्ही त्यांच्यासमोर नतमस्तक हे रोज जाताना मंत्रालयात माझा तो एक शिरस्ता आहे आजसुद्धा मी मंत्रालयातून आलो आहे पण मंत्रालयात मी गेल्याबरोबर पहिल्यांदा छत्रपती शिवाजी महाराजांना वंदन करतो मग बाबासाहेबांच्या प्रतिमेला वंदन करतो आणि मग मी माझ्या कार्यालयात जातो हे जे जा स्वागत आम्ही पाहिलं आणि तुम्ही ते अनुभवलं हे स्वागत मुख्यमंत्र्यांचं होतं की बाळासाहेब ठाकरे यांच्या पुत्राचं होतं साहजिकच आहे बाळासाहेबांच्या पुत्राचं मुख्यमंत्र्याचं आणि त्याहीपेक्षा जी त्यांची भावना होती मीच म्हणतो ती आपल्या माणसाचं स्वागत हां हे आपले पण जे आहे ते मला त्यांच्या चेहऱ्यावर दिसत होतं कारण आपण जे शपथ घेतली मी उद्धव बाळासाहेब ठाकरे ही जी श्रद्धा आहे अजूनही जनतेची महाराष्ट्राची देशाची तर ते मला असं दिसलं की ते स्वागत करताना त्यांच्या डोळ्यात त्यांच्या भावना ज्या होत्या त्या आज बाळासाहेब ठाकरे हवे होते आणि आज बाळा त्या तुमच्या रूपानं तिथे बाळासाहेबांचं आगमन झालं मी उलटं समजतो मी ते माझ्या स्वागतासाठी किंवा मला आशीर्वाद देणारे सगळे लोक आले होते त्यांच्या रूपात मी बाळासाहेब आहेत असं मानतो व्हेरी गुड आणि ते माझ्या अवतीभोवती सतत असतात आपण जेव्हा गेला सहाव्या मजल्यावर तिथं संयुक्त महाराष्ट्राचा मंगल कलश आहे तो मंगलकलश पाहिला होते आपल्या काय भावना तो मंगल कलश पाहिल्यानंतर आजही हे काम थोडंसं अपूर आहे ही जी भावना नेहमी माझ्या मनात असते ती प्रकर्षाने आली तर मंगलकलशाबरोबरच हे जे काय राज्य स्थापन झालेलं आहे त्याला आता साठ वर्ष होत आहेत त्या वर्षी हो oh. तेव्हाचा सगळ्यात तो काय लढा होता हा लढा मी काय बघितला नव्हता कारण एकोणीसशे साठ साली संयुक्त महाराष्ट्राची स्थापना झाली माझाही जन्म एकोणीसशे साठ सालचा पण माझ्या आजोबांकडून खास करून आजोबांकडून कारण आजोबा त्यावेळेला अग्रणी होते आणि मग साहजिकच आहे माझ्या वडिलांकडून त्यावेळेच्या त्यांच्या काही जुन्या आठवणी वगैरे ज्या कोरल्या गेल्यात मनात त्या सगळ्या उचमोडून आल्या आणि जेव्हा मी हुतात्मा स्मारकात गेलो होतो मंत्रालयात जायच्या आधी तेव्हा त्यांना वंदन करून मी हेच सांगितलं की तुम्ही जे रक्त सांडलं या महाराष्ट्रासाठी हे रक्त मी कदापि वाया जाऊ देणार नाही आणि तुमची जी काय अपेक्षा होती ती अपेक्षा पूर्ण करण्याचा मी आटोकाट प्रयत्न करेन आपण जे म्हणालात की संयुक्त महाराष्ट्राचं स्वप्न अधूर आहे तुम्ही बेळगावविषयी म्हणताय का नक्कीच राज्याचे कर्नाटक व्याप्त महाराष्ट्र आहे त्याच्याबद्दल मी बोलतोय राज्याचे मुख्यमंत्री म्हणून आपण त्या संदर्भात काही कठोर पावलं टाकणार आहात का कठोर पावलं तर टाकावी लागतील पण त्याचबरोबरीने आपण हेही वाचलं असाल की त्याच्यासाठी एक समिती वगैरे आहे आता या समितीच्या सर्व लोकांना मला बोलवायचं आहे नक्की बोलवणार पण मी आपल्या महाराष्ट्राच्या दोन मंत्र्यांची त्याच्यासाठी नेमणूक केलेली आहे त्यांच्याकडनं पाठपुरावा हो केला जाईल विशेष म्हणजे हा जो काही विषय आहे हा कोर्टात आहे न्यायालयात आहे पण तो न्यायालयात असल्यानंतरही कर्नाटक सरकार बेळगावच्या माझ्या मराठी लोकांवरती तो बेळगाव कारवार निपाणीसह तिकडे जो म भाषिक अत्याचार करतोय हा भाषिक अत्याचार त्याच्या विरुद्ध वारंवार आवाज उठवला जातो साधारणतः एक अशी अपेक्षा असते की केंद्र सरकार हे राज्य सरकारचं पालक असतं हा विषय कोर्टात असल्यानंतर केंद्रानी पालकत्वाची भूमिका दोन्ही राज्यांची घ्यायला पाहिजे तुम्ही निप निपक्षपातीपणे राहा ठीक आहे आम आमचं चुकलं त्यांचं चुकलं जे कोणाचं चुक चुकत असेल ती तुम्ही का तुम्ही तुमची भूमिका कोर्टात सांगा तुमचं काय मत आहे पण खास करून गेल्या पाच वर्षात आश्चर्यकारकरित्या किंवा खेदजनक मी म्हणेन की केंद्र सरकार कर्नाटक सरकारच्या बाजूने तिथे कोर्टामध्ये त्यांची काय बाजू आहे ती मांडण्याचा प्रयत्न करते हे संतापजनक आहे हे धक्कादायक आहे नक्कीच जो धक्का आहे तो हा धक्का आहे यात आपल्याला कठोर पावलं टाकावी लागतील आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे सीमाप्रश्नाबाबत पुढची पावलं टाकतील उद्धव ठाकरे यांच्याबरोबर पुढली चर्चा अशीच सुरू राहील तोपर्यंत आपण छोटीशी विश्रांती घेऊ